सुबह ट्रेन में आता बाइक में आता इथे ताक पण मिळतं ना याच्यामध्ये ताक आहे का तर ताक आपल्याकडे कसं मिळेल कशा पद्धतीने मिळतं अच्छा आता उन्हाळ्यात जाम डिमांड असेल ताकाची इकडे आपला मिसळ पाव इकडे पराठा मी नाही केले रा तू दो मेथी पराठा एक पनीर नाही इधर ही एक पनीर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी पाऊल पडते पुढे या सिरीजमध्ये मंडळी आता आपण आलो आहोत ठाणे वेस्टमधील वागळे इस्टेट हा इंडस्ट्रियल एरिया आहे आणि इथे दोन महिला अत्यंत मेहनतीचं काम करतात आणि ते लोकांचं पोट भरण्याचं काम करतात तर पाठ्यामागे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी स्टॉल आहे तर ताई आपलं नाव काय वैशाली गोळेकर तर आपण इथे किती वर्षापासून हे स्टॉल लावतो आणि किती वर्षापासून दोन वर्षापासून आणि आपल्याकडे काय काय मिळतं पराठे मिसळ पुलाव पोहे नाश्ता पण आणि जेवण पण आणि तुम्ही इथे गरमागरम जेवण बनवून देतात तर म्हणजे तुमचं सगळं पळकूट बेलणं वगैरे इथेच आहे सगळं इथेच तुम्ही गरमागरम जेवण बनवून देता आणि आपल्या व्यवसायाचा टाईम काय असतो सकाळी किती वाजता स्टॉल लावता सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेचारपर्यंत आणि डेली असता तुम्ही आणि संडेला संडेला बंद असतं अच्छा तुम्ही मूळच्या कुठल्या म्हणजे तुम्ही जेवण हे कोणत्या पद्धतीने बनवता तुमचं बेस काय हां अच्छा मग तुम्ही दोघी बहिणी बहिणींचा हा व्यवसाय तर अच्छा फ्रेंड फ्रेंड आहात अच्छा आणि किती मेहनत भरपूर असणार ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुम्ही हे घर सांभाळून करता तर पराठा मेकिंग चालू इकडे आणि त्याच्यामध्ये काय भाजी आहे का मिसळ आहे तर आपल्यासाठी एक मिसळ पाव बनवा काय घेणार लाजू नकोस काय घेणार मिसळ पाव तीन मिसळ पाव आणि सध्या पराठं बनवणं चालू आहे तर मला सांगा जर कोणाला डबा वगैरे तुमच्यापासून पाहिजे असेल जर मेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही ते सर्व देऊ शकता का अच्छा अच्छा म्हणजे फक्त ऑफिसात तुम्ही घरगुती डबा नाही देऊ शकत चालेल ना दोन मिसळ पाव बनवा आणि हे काय पराठा बनतो या पुरणपोळीसारखा बनवतात मला सांगा जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा ऑर्डर घ्यायची असेल बिर्याणी बनवून किंवा कशी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट कसा करावा तुमचे तुझा मोबाईल नंबर सांगू शकता का नाईन फाईव्ह किती डबल फोर नाईन फोर नाईन फाय नाईन फोर सेवन वन नाईन थ्री झिरो झिरो वन या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मंडळी जर काही पाहिजे असेल तर डबा वगैरे आणि तो वागळे इस्टेटमध्ये त्यांचा स्टॉल आहे गरमागरम अगदी जेवण तुम्हाला मिळू शकते इथे तिकडे मिसळ पाव रेडी होतो आहे दोनच येत आहे या आणि हे मसाले वगैरे वापरता तुम्ही बीडच्या पद्धतीचे वापरता अच्छा आणि ते फक्त आणि फक्त ते ऑफिशियल मेंबरच असतात सकाळी नाश्ता घेण्यापासून ते दुपारी जेवणापर्यंत आणि हे दोघे आहेत म्हणजे कलिग्ज आहेत हा आहे प्रमोद ज्याने आपला कॅमेरामॅनचं काम केलं आज आणि हा आहे विनय विनयला तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे काय ब्लॉगमध्ये आणि मंडळी मी ते याच्या अगोदर प्रमोद इथे खूप वेळा खाऊन गेलेला आहे प्रमोदने चांगलं रेकमेंड केलं आणि इथे ताक पण मिळतं ना याच्यामध्ये ताक आहे का तर ताक आपल्याकडे कसं मिळेल कशा पद्धतीने मिळतं अच्छा आता उन्हाळ्यात जाम डिमांड असेल ताकाची इकडे आपला मिसळ पाव
इकडे पराठा आणि नाही केले रा तू दो मेथी पराठा मेथी पराठा एक पनीर नाही इधर ही खा एक पनीर पराठा आपल्या इकडे मेथी पराठा कितीला मिळतो 20 रुपयाला आणि मिसळ पाव 30 रुपयाला ग्रीन चटणी दो आणि आप फर्स्ट टाइम खा रहे नहीं नहीं कैसे टेस्ट कैसे रहते हैं एकदम घर जैसी सलाम मंडळी मी हा व्हिडिओ इथे संपवतो या ताईंच्या मेहनतीला सलाम व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तिकडे दही पराठा बनवण्याचं काम चालू आहे या भागात आला वागळे इस्टेटमध्ये नक्की व्हिजिट करा नंबर तर मी आत्ताच दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर देईल कोणाला कॉन्टॅक्ट करायचं कॉन्टॅक्ट करू शकता भेटूया मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर सी यू